नमस्कार, एंटी करप्शन ब्यूरो सोलापूर यांनी काल एक लाच मागण्याच्या गुन्ह्याची हे केलेली आहे, त्याच्यामध्ये यशस्वी सापळा कारवाई केलेली आहे। त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती अशी आहे की या गुन्ह्यातील तक्रारदार जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिकल्सची कामं घेण्याकरता, बाहेरची जी कामं आहेत ती घेण्याकरता नवीन फर्म त्यांनी सुरू केली होती। ती नवीन फर्म जी आहे त्याच्याकरता एकतर दोन परवाने लागतात, एक विद्युत ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा एक हे लागतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा। तक्रारदारांनी इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा परवाना प्राप्त केला होता आणि याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर लायसन्सकरता, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्सकरता त्यांनी अर्ज दिलेला होता। याच्यामधले जे आरोपी लोकसेवक जे आहेत, सहाय्यक विद्युत निरीक्षक, यांनी त्यांच्याकडे पहिल्यांदा जो पर्यवेक्षक परवाना म्हणजे सुपरवायझर लायसन्स जे दिलेला आहे त्याच्याकरता 10,000 रुपये आणि हे कॉन्ट्रॅक्टरचा परवाना मिळवण्याकरता 22,000 अशी एकंदर 32,000 अशी मागणी केली होती। त्याच्यापैकी ते आणि तशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशन केलं, ज्या वेळेला केलं, पडताळणी केली, त्यावेळेमध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट झाली की त्यांनी 32,000 रुपये मागितलेले आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती ज्या वेळेला सापळा रचला त्याच्यामध्ये 32,000 रुपयापैकी तडजोडी पहिला टप्पा म्हणून 15,000 रुपये स्वीकारताना ह्याच्यामधल्या आरोपी लोकसेवक यांना अटक केलेली आहे। त्यांना आता आम्ही रिमांड कामी हजर करून पुढील कस्टडी मिळवत आहोत। ह्याच्यामधला आरोपी लोकसेवक जे आहेत त्यांचं नाव आहे फैजुल अली महबूब मुल्ला, वय 53 वर्ष, हे सहाय्यक विद्युत निरीक्षक आहेत वर्ग 2, परंतु त्यांच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा पूर्ण यांचा विद्युत निरीक्षक वर्ग 1 चा कार्यभार आहे, अतिरिक्त कार्यभार आहे। हे दोन्ही ठिकाणी या ठिकाणी बसतात आणि सदरची कारवाई जी आहे ही आमचे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे श्री राजेश बनसोडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेले आहे। सर्व सोलापूरच्या नागरिकांना ही विनंती आहे, आवाहन असं आहे की त्यांनी जास्तीत जास्त असे कोणीही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणी जर तुमच्याकडे सरकारी काम, कायदेशीर काम करण्याकरता लाच मागत असेल तर आमच्याकडे तक्रार करावी। आम्ही निश्चितच त्यांच्या विरोधात कारवाई करू। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064, हा नंबर लक्षात राहण्यासारखा आहे, 1064 टोल फ्री क्रमांक आहे। आम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही आपल्या ह्याच्यावरती माहितीवरती आणि आपल्या तक्रारीवरती निश्चित कारवाई करू। सोलापूर भ्रष्टाचार मुक्त होण्याकरता आपला सक्रिय सहभाग आम्हाला अपेक्षित आहे। जय हिंद।